नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबूराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, जी काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती आहे त्याबाबतची महत्त्वाची अपडेट आहे. कारण की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे जे काही फॉर्म होते हे एक महिन्याच्या पाठोपाठ लागोपाठ एकाच वेळेस भरून घेतले होते. परंतु जी काही पुणे महानगरपालिकेची जी भरती आहे ती झाली, जे काही त्याचा रिझल्ट पण लागला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती तर तिचा एक्झाम पण घेण्यात आली नाही. बरेच ती भरती लांबलेली मित्रांनो, पण त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली, जी काही एक्झाम आहे ती आता घेतली जाणार आहे. तर यासाठी खूप कमी दिवस आहे, तर त्याबाबत थोडीशी आपण माहिती पाहणार आहोत की परीक्षा कोणत्या तारखेला आहे, कशा पद्धतीने होणे, हॉल तिकीट काय, कधी येते आणि राहिलेले दिवस आहे. मग याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर एक आजचे एक पत्र आहे, त्याच्यामध्ये लिहिले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी दिनांक 14/8/2022 रोजी वर्तमानपत्रात जाहिरात क्रमांक 184/2022 प्रसिद्ध करून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. सदर जाहिरातीचे निवेदन सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट क व ब संवर्गातील पदासाठी दिनांक 26 मे, 27 मे व दिनांक 28 मे या 3 रोजी 3 शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे 3 दिवस 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहेत मित्रांनो. आता त्याच्यामध्ये कोणती कोणती पदं होती त्याबाबत थोडीशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो. कोणत्या पदाची परीक्षा ही कोणत्या वेळेस होणार आहे, मग आरोग्य निरीक्षक होती त्याची परीक्षा 26 तारखेला सकाळी 8:30 ते 10:30 दोन तास ही पेपर राहणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. फर्स्ट शिफ्टमध्ये त्यानंतर उद्यान अधीक्षक, वृक्ष उद्यान निरीक्षक, त्यानंतर हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची परीक्षा 27 मेला सकाळी 8:30 ते 10:30 शिफ्ट 1 मध्येच होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मुख्य उपमुख्य अग्निशामक अधिकारी, उपभागीय अग्निशामक अधिकारी, ॲनिमल कीपर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची 27 मेला दुपारी 12:30 ते 2:30 सेकंड शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. त्यानंतर अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक यांची 27 मे संध्याकाळी 4:30 ते 6:30 तिसऱ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. आता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लिपिक यांची 28/5 सकाळी 8:30 ते 10:30 फर्स्ट शिफ्टमध्ये होणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लिपिक यांची 28/5 दुपारी 12:30 ते 2:30 या दरम्यान सेकंड शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य आणि समाजसेवक यांची 28/5 4:30 ते 6:30 थर्ड शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे. बघा अशा पद्धतीने ही प्रत्येकाची एक्झाम कोणत्या दिवशी कोणत्या शिफ्टमध्ये होणार आहे हे सविस्तर देण्यात आलेले आहे. आता याबाबतचे जे काही ॲडमिट कार्ड आहे त्याबाबत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. बघा, उपरोक्त पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरता प्रवेशपत्र आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.pcmcindia.go.in या संकेतस्थळावर भरती रिक्रुटमेंट हा जो मेनू यामध्ये 12 मे 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे 12 तारखेपासून हे हॉल तिकीट तुम्हाला भेटणार आहे. वेबसाईट आहे www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरती भेटणार आहे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि जो काही फॉर्म भरतीवेळेचा जो पासवर्ड आहे तो प्रवेशपत्र जे काही ज्यावेळेस तुम्हाला उपलब्ध पाहिजे त्यावेळेस टाकायचं आहे त्या ठिकाणी आणि तुम्हाला ते ॲडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे मित्रांनो. बघा, अशा पद्धतीची ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबाबतची महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा, ज्या काही विद्यार्थ्यांना ह्या पेपरबाबत जे काही आपले टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, तर ती आपण सुरू करत आहोत मित्रांनो. जे काही पुणे महानगरपालिकेला पण चांगल्या पद्धतीने त्याबाबत क्वेश्चन आले होते, तर पिंपरी चिंचवडसाठी एक टेस्ट सिरीज चालू करत आहे आपण. जे काही कोणाला जर टेस्टबाबत इंटरेस्टेड असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. जे काही आपल्या सिलेबसनुसार त्यामध्ये तुम्हाला एक डेमो पेपर दिला जाईल. जर तुम्हाला आवडला तर ठीक आहे, तुम्ही पेमेंट करू शकता. आणि बघा, याच्यामध्ये असणारे 10 पेपर राहणार आहे. 10 पेपरसाठी तुम्हाला यासाठी 35 रुपये द्यायचे मित्रांनो. जर कोणी इच्छुक असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यांना डेमो पेपर सेंड केला जाईल मित्रांनो. बघा, असं नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.